नमस्कार, स्वागत आहे तुमचं संजीवनी मराठी किचनमध्ये। हलवाईजवळ मिळतो तसाच गाजराचा हलवा कसा करायचा ती रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूयात। त्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो गाजर घेतले आहेत। हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ह्याची साल काढून घ्यायची आहे। अशाच प्रकारे पूर्ण गाजरांची साल काढून घेतली। आता आपण हे खिसून घेणार आहोत। अशा प्रकारे 1 किलो गाजर मी खिसून घेतलेले आहेत। या ठिकाणी गॅसवर कढई तापून घेतली। 1 मोठा चमचा तूप मी यामध्ये घातले। 2 चमचे तूप मी हलवा बनवण्यासाठी वापरणार आहे। 1 चमचा आता टाकला आणि 1 चमचा तूप मी नंतर टाकणार आहे। यामध्ये काजू बदाम बारीक पीसेस करून घेतले आणि ते यामध्ये घातले। थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। किसून घेतलेले गाजर यामध्ये घालते। छान असे भाजून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवर आपण हे भाजून घेणार आहोत। दोन मिनिटांसाठी आपण यावर झाकण ठेवायचे आहे। छान असे शिजून येतील। 2 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचे आहे। आता मी यामध्ये आणखी 1 मोठा चमचा भरून तूप घालते। आणि परत यावर 1 मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आहे। अशा पद्धतीने तुम्ही हलवा बनवून पहा। झाकण काढून घ्यायचे। मऊपणा आपल्या हलव्याला आलेला आहे। हलवा शिजवण्यासाठी मी दुधाचा वापर करत नाही। 1 वाटी भरून साई मी यामध्ये घातली। साईने छान असं शायनिंग या गाजराच्या हलव्याला येते। डार्क असा रंग देखील येतो। साधारण 1/2 किलो साखर मी या हलव्यासाठी वापरलेली आहे। तुम्हाला हवे तसे गोड कमी जास्त तुम्ही वापरू शकता। आणि 2 ड्रायफ्रूटचे लाडू मी यामध्ये फोडणार आहे।
तयार केलेले होते घरी म्हणून मी यामध्ये टाकत आहे, ते टाकण्याची काही आवश्यकता नाही, असले तर टाकायचे. हिवाळ्यात हलवा बनवत आहे म्हणून लाडू आहेतच. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. दोन ते तीन मिनिट छान असे शिजून घ्यायचे. इलायची, सुंठ आणि जायफळ ह्या तिन्हींची एक एक चमचा पावडर मी यामध्ये घातली. छान असा आपला हलवा शिजत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकन देखील प्रेस करा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबातही विसरू नका. आपला हलवा अशा प्रकारे तयार झालेला आहे. धन्यवाद.